ही दृश्य आपण पाहतोय। महाविकास आघाडीचे नेते आणि पोलिसांमध्ये झटापट होताना पाहायला मिळते। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता कोगनोळी टोल नाक्यावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगावमध्ये मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते त्या बेळगावात जाण्यासाठी ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या कोगनोळी टोल नाक्यावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। टोल नाक्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे आणि पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होताना देखील पाहायला मिळते। सीमावर्ती भागात कर्नाटक पोलिसांचा हा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बेळगावात जाण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। महाविकास आघाडीचे अनेक नेते इथे उपस्थित आहेत। बेळगावमध्ये सध्या कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा आपण पाहतोय आणि त्यानंतर बेळगावमध्ये जमावबंदी इथे लागू करण्यात आलेली आहे। कोगनोळी टोल नाक्यावरची ही थेट दृश्य। महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावकडे रवाना होते आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते यावेळी उपस्थित आहेत। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची होताना देखील आपल्याला पाहायला मिळते। कर्नाटक पोलिसांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांची अडवणूक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच सीमेवर कर्नाटक पोलीस आणि महाविकास आघाडीचे नेते भिडले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। महाविकास आघाडीचे अनेक नेते यावेळी उपस्थित आहेत। जोरदार घोषणाबाजी देखील टोल नाक्याच्या परिसरात करण्यात येत आहे। कोगनोळी टोल नाक्यावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित आहेत। हसन मुशरीफ यांच्या नेतृत्वात अनेक नेते हे बेळगावसाठी रवाना झालेले आहेत आणि सीमेवर कर्नाटक पोलीस आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांमध्ये भिडले असल्याचं पाहायला मिळतंय। जोरदार घोषणाबाजी देखील इथे करण्यात येते। हसन मुशरीफ आणि संजय पवार यांच्या नेतृत्वामध्ये सगळेच नेते आणि कार्यकर्ते बेळगाव मध्ये जाण्यावर ठाम आहेत। महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावकडे रवाना होते आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते यावेळी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बेळगावमध्ये सध्या कलम 144 जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि कर्नाटक पोलिसांकडून नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अडवणूक सध्या सुरू आहे। पोलिसांमध्ये आणि नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होताना देखील पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, कोगनोळी टोल नाक्यावरची ही दृश्य पाहतोय, कर्नाटक पोलीस आणि महाविकास आघाडीचे नेते यांच्यामध्ये बाचाबाची होताना पाहायला मिळते। रवाना होणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी सीमावर्ती भागामध्ये जाय ते या ठिकाणी रोखल्याच या ठिकाणी पाहायला मिळते। सीमावर्ती भागामध्ये या सगळ्या नेत्यांची कर्नाटक पोलिसांची बाचाबाची सुद्धा काही काळ झाल्याचं आपल्याला या ठिकाणी झालं। मात्र आता या ठिकाणी कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या हद्दीतच या सगळ्यांना रोखलेलं आहे। विजय देवणे, संजय पवार या सगळ्या नेत्यांना या सीमावर्ती भागामध्ये त्या इथे रोखलं आहे। या ठिकाणी तणावाची अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। बेळगावमध्ये सुद्धा प्रचंड पद्धतीनं अशी झडपशाही कर्नाटक पोलिसांची आपल्याला पाहायला मिळते। घराघरात घुसून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आहे ते ताब्यात घेतले जाते। त्यांचा मंडप आहे ते जप्त केला गेलेला आहे। प्रचंड अशी झडपशाही या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे। तोच हा सगळा किस्सा आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। कोगनोळी टोल नाक्यावरून सुद्धा तीच परिस्थिती आहे। या ठिकाणी कर्नाटक रिझर्व फोर्सच्या 5 फोर्स आहेत ते दाखवले आहेत। 5 प्रचंड असा दडपशाही दबाव आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्यावरती होतोय। मात्र महाविकास आघाडीचे नेते जे बेळगावमध्ये जात होते त्यांच्यावरती सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच तणावाची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। सध्या या सगळ्यांना आहे ते सीमावर्ती भागामध्ये थुकून ठेवलेलं आहे। ज्ञानेश्वर असेच सोबत राहा। या ठिकाणी काही प्रमाणात कर्नाटकच्या लाठीच्या अध्यक्ष महोदय, मला माहिती आहे की आज सभागृहामध्ये पहिला दिवस आहे आणि बाकीचं कामकाज आहे, पण मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अध्यक्ष महोदय तुम्हाला पण एक गोष्ट सांगायची आहे। आम्ही पण अनेक वर्ष सभागृहात काम करतोय, एकनाथराव तुम्ही पण अनेक वर्ष काम करताय, सगळेच इथं करतायत, हे तर बाळासाहेब आणि भुजबळसाहेब तर 85 पासून सभासद आहेत। आपण वेगवेगळ्या पक्षाच्या वतीनं
निवडून येतो आणि प्रतिनिधित्व करतो। आज एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले, हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, पूर्ण आपण उपमुख्यमंत्री पूर्ण राज्याचे आहेत, मंत्री पण राधाकृष्ण जी असतील, रवींद्र चव्हाण असतील, पूर्ण राज्याचे मंत्री आहेत। असं असताना आपल्या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय कधी आपण ज्या पक्षाचं काम करतो त्या पक्षाचं चिन्ह लावून कोणी येत नाही, ही पद्धत आपल्याकडे नाहीये। तुम्ही बघा देवेंद्रजी स्वतः पंतप्रधान देखील भाषण करताना तिथं बरोबर ते स्टेजवर पक्षाचं भाषण असतं त्यावेळेस असतं, आपण सगळे बघतो। नवीन पायंडे पाडू नयेत अशी माझी सभागृहाला आणि आपल्याला पण नम्रतेची विनंती आहे, नाहीतर उद्यापासून सगळं तसं सुरू केलं तर बेशिस्तपणा तो दिसेल, ही आपली परंपरा नाहीये, ह्याची कृपया नोंद घ्यावी। तसंच अध्यक्ष महोदय इथं स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत। काही दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी एक महत्वाची मीटिंग बोलवलेली होती सीमा प्रश्नाच्या संदर्भात, काही जे प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा वाद निर्माण झालेले आहेत किंवा काही गावं त्याच्याबद्दल ठराव करतायत किंवा काही बातम्या देत आहेत असं काही सांगतायत, खरं असं व्हायला नको, कारण सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, सुप्रीम कोर्टात ते लढतायत, आपण लढतोय, त्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा असं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं। परंतु अध्यक्ष महोदय तिथं जे काही ठरलेलं आहे ते समोर बसणारे दोन मान्यवरांना माहिती आहे, एक तर मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री। पेपरला बातम्या आल्यात, मीडियामध्ये बातम्या आल्यात, तिथं असं ठरलेलं होतं की 6 डिसेंबरला सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराज देसाई हे दोघं जण जाणार होते राज्याच्या वतीनं, पण महापरिनिर्वाण दिन आला म्हणून त्यांनी सांगितलं की वातावरण खराब व्हायला नको त्या याकरता आम्ही जात नाही, ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे। परंतु त्याच्या नंतरच्या काळामध्ये असं ठरलेलं होतं की कुणीच कुणालाही इकडून तिकडं जायला तिकडून इकडे यायला बंदी करायची नाही। एक आपल्या लोकसभेचे मेंबर यांना तिथं येण्याच्या करता तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी केलेली आहे। अध्यक्ष महोदय महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने तिथं भांडते, मराठी भाषिक तिथं भांडतायत, अशा वेळेस आपण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे, वेळोवेळी सर्वांनी एकमताने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन्ही बाजूच्या, कारण दोघांची तशा प्रकार सर्वांचीच तशा प्रकारची अपेक्षा आहे। असं असताना स्वतः अमित शहा साहेबांच्या समोर ठरलेलं असताना आणि इथून पुढे आम्ही कुणाला अडवणार नाही असं सांगितलेलं असताना जिल्हाधिकारी अशा प्रकारची बंदी अध्यक्ष महोदय कशी आणू शकतो? हे बघ, आज 18-22 ते 25 लाख लोकांचं एक एक खासदार प्रतिनिधित्व करतो, आपण 4 ते 5 लाख आमदारांचं अध्यक्ष महोदय प्रतिनिधित्व करतोय आणि त्याच्यामध्ये जायला पाहिजे, त्यांनी काही असेल काम तर आपल्याकडे यावं आणि जे कोर्टात व्हायचं ते निकाल तिथं लागेल ना, परंतु अशा प्रकारची दडपशाही ही अध्यक्ष महोदय आपण खपून घेता कामा नये। कर्नाटकच्या कुरापती ह्या सातत्याने सुरू आहेत, त्याबद्दल पण मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे। बोमईंनी जर तिथं कबूल केलेलं असताना कलेक्टर सामान्य विरोधी पक्ष नेते आपण मांडलेला मुद्दा सगळ्या सभागृहाला समजलेला आहे, तर मला वाटतं आता आपण पुढच्या कामकाजाकडे जाऊया। मला आपण पुढच्या कामकाजाकडे जाऊया की यामध्ये सामान्य विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेला मुद्दा ह्याची नोंद घेतली गेलेली आहे, आपण पुढच्या मुद्द्याकडे पुढच्या कामकाजाकडे जाऊया। महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे, पुढच्या मुद्द्याकडे पुढच्या कामकाजाकडे जाऊया, आपल्या कामकाजाकडे जाऊया। बेळगावच्या हद्दीमध्ये जाऊ नये म्हणून बंदोबस्त लावलाय, नाही हे बघा एक मिनिट येऊन देत नाही, बसा जरा बसा खाली बसा बसा जरा बसा अहो खाली तर बसा, ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या, 2 मिनिटं खाली बसा। सन्मान्य विरोधी पक्ष नेते इकडे सभागृहाला काहीतरी माहिती देणार होते म्हणून ते आपल्या आसनाकडनं उभं राहून त्यांनी जे भाष्य करायचं ते केलेलं आहे, त्याची नोंद सभागृहाने घेतलेली आहे। हे सभागृह नियमानुसार चालणार, हे सभागृह नियमानुसार चालणार, त्यामुळे आता पुढच्या कामकाजाकडे आपण जाणं आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेते भुजबळ साहेब एक मिनिट, विरोधी पक्ष नेते यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला आहे या आपल्या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, यामध्ये वाद नाही आहे। आपण म्हणालात की केंद्रीय गृहमंत्र्यांच्या समोर काय झालं, आम्ही दोघंही होतो यामध्ये। पहिल्यांदा
देशाच्या गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला, मध्यस्थी केली आणि बैठक बोलवली, मला वाटतं गेल्या अनेक वर्षामध्ये हे पहिल्यांदा घडलेलं आहे। त्यांनी ही बाजू जी आहे बाप गांभीर्याने घेतली, आम्ही त्यांना विनंती केली, या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्यामुळे त्यांनी बैठक घेतली, त्यामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या बाजूने आपल्या सीमावासियांच्या बाजूने ठोस भूमिका घेतली दादा, की आम्ही सांगितलं आमच्या इकडच्या गाड्या आमच्या इकडचे लोक जातात त्यांना त्या ठिकाणी अडवलं जातं, त्यांच्या गाड्या फोडल्या जातात, हे प्रकार कायदा सुव्यवस्था आणि याला धरून नाहीत, लोकशाहीला धरून नाहीत, त्यामुळे असं कुठेही होता कामा नये, मग ॲक्शनला रिॲक्शन होऊ शकते हे देखील आम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडलं। गृहमंत्री महोदयांनी त्यांना देखील त्या बाबतीमध्ये योग्य त्या सूचना समज दिली की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं कृत्य अशा प्रकारची घटना होता कामा नये, आणि त्याचबरोबर हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, याची नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे, आणि यामध्ये त्यांनी स्वतः बाहेर येऊन मीडियासमोर आम्ही दोघं ते दोघं होते कर्नाटकचे मुख्यमंत्री गृहमंत्री होते, मीडियासमोर त्यांनी केंद्र सरकारची भूमिका आणि यापूर्वी देखील केंद्र सरकारची भूमिका जी होती आणि मीडियासमोर त्यांनी येऊन सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे एवढं जी भूमिका त्यांनी स्पष्टपणे घेतली याचं खऱ्या अर्थाने तुम्ही अभिनंदन करायला पाहिजे होतं। एक मिनिट आणि त्याचबरोबर दादा यापूर्वी की कुठली कुठली सरकार केंद्रात होती, महाराष्ट्रात होती, कर्नाटक मध्ये होती हे तुम्हाला माहित आहे, आणि अशा प्रकारचं जे एकीकरण समितीने आज जे काही तिथे त्यांचं आंदोलन आहे, यापूर्वी देखील कुठल्या सरकारमध्ये हे आंदोलन झालंय याची नोंद घ्या, याचाही माहिती घ्या, आणि कुठल्या सरकारने त्याला परवानगी दिली याची माहिती घ्या। मी तर यापुढे जाऊन सांगतो आपण याच्यामध्ये राजकारण करता कामा नये, या सीमावासियांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, राजकारण करायला खूप विषय आहेत ना, त्याच्यात राजकारण करू। मी यापूर्वीच्या सरकारने मुख्यमंत्री धर्मादाय निधीचे पैसे बंद केले होते, त्या ठिकाणी ज्या योजना होत्या त्या बंद केल्या, आम्ही 4 महिन्यात सरकार आल्यानंतर पहिले ते सुरू केलं, आम्ही पहिले सुरू केलं, आणि त्यानंतर आपल्याला मी सांगतो दादा याच्यामध्ये बिलकुल आम्हाला राजकारण करायचं नाही। आता सीमावासियांचे आपण म्हणाला ठराव करतात, या ठरावाच्या मागे कुठले पक्ष आहेत याची माहिती पोलिसांकडून आमच्याकडे आलेली आहे। अहो आम्ही कालच्या कॅबिनेटमध्ये जे इतक्या वर्षात झालं नाही ते 48 गावात 2000 कोटीची योजना मंजूर केली काल मंजूर केली, आणि अजित दादा याच्या आणि सगळे या विषयामध्ये दादा आपल्याला माझी विनंती आहे या सीमावासियांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे शासनाच्या माध्यमातून। आणखी आपल्याला काय द्यायचं आहे, आम्ही तर त्यांना सरळ मुख्यमंत्र्यांना समोर सांगितलं हे तुम्ही ट्विट करताय ते ट्विट चुकीचं आहे, त्यांनी सरळ स्पष्ट नकार दिला हे ट्विट आमचं नाही, आणि त्या ट्विट ज्यांनी केलंय त्याची माहिती त्यांना मिळालेली आहे, ती नक्की या सभागृहात मिळेल, त्याच्या मागे कोण आहे, त्या ट्विटच्या मागे कुठला पक्ष आहे याची माहिती मिळेल। पण माझी आपल्याला विनंती आहे या सीमावासियां आणि कोण हे भुजबळ साहेब इथं बसलेले आहेत, त्यांनी मार खाल्लाय, त्यांच्यामुळे आम्ही पण खाल्ला तिकडे, आणि त्यावेळेस जेल भोगलेत आणि त्यावेळेस कोण कुठे होते, त्यावेळेस कोण होते, कुठे बोलणारे कुठे होते, आणि यामध्ये अजित दादा आपल्याला मी सांगतो हा सीमावासी अरे शांत बसा 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 सीमावासियांच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, सगळ्या एकत्र बसा, खाली बसा, खाली बसा, एकत्रपणे खाली बसा, सीमावासियांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या लढ्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आपल्याकडून होता कामा नये याची आपण काळजी घेतली पाहिजे। शासन म्हणून सर्व पक्षीय सर्व एकत्रपणे आपण या बाळासाहेबांची भूमिका त्या सीमावासियांच्या मागे उभं राहण्याची होती, 2.5 वर्षामध्ये मागच्या त्यांच्या योजना बंद केल्या, तुम्ही योजना बंद केल्या आणि काय सांगताय सीमावासियांच्या मागे, आणि म्हणून मी एकच सांगतो या सीमावासियांच्या मागे आपण खाली बसा, खाली बसा, विषय प्रलंबित आहे, त्यालाही कुठे गालबोट लागता कामा नये, त्या सुप्रीम कोर्टाच्या विषयावर देखील कुठलाही परिणाम होऊ नये
याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये कुठलेही राजकारण न आणता सर्वांनी एक दिलाने सीमावासियांच्या मागे उभं राहायला पाहिजे एवढंच मी सांगतो. चला अध्यादेश 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 सभागृहासमोर ठेवण्यात यावेत. उदय मी आपल्याला अध्यादेश आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) सन 2012 महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 11 महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास व विनियम अध्यादेश 2022 सभागृहासमोर ठेवतो. हो मग त्यावेळेला चर्चा होईल तेव्हा बोलू आपण. बसा चला अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) सन 2022 अध्यादेश महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 12 मुंबई महानगरपालिका दुसरी सुधारणा अध्यादेश 2022 सभागृहासमोर ठेवतो. घेऊया अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. उपमुख्यमंत्री एवढं होत कामकाज होऊ द्या त्यानंतर बोल ना आपण. मी आपल्या अनुमतीने सन 2022 अध्यादेश क्रमांक 10 महाराष्ट्र आकस्मिकता निधी सुधारणा अध्यादेश 2022 मांडतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. जो अध्यादेश देवेंद्रजी आपण मांडला अर्थमंत्री म्हणून आपण तो मांडला तो आपला अधिकार आहे. परंतु महाराष्ट्र आकस्मिकता निधी सुधारणा अध्यादेश 2022 हा मांडत असताना आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये शासन निर्णयामुळे शासनाला कोणतीही शासकीय निमशासकीय खाजगी सहकारी संस्था किंवा कंपनी यांच्यावर शासनाचे संपूर्ण नियंत्रण येणार आहे हे लोकशाहीला तसं बघितलं तर अत्यंत घातक आहे. वरील शासन निर्णयामुळे अध्यक्ष महोदय कोणतीही शासकीय किंवा खाजगी जागा कोणाचीही परवानगी न घेता शासनाच्या ताब्यात घेऊ शकतं याबाबत कोणताही तातडी नसताना कोणाशी सल्लामसलत न करता आपण आकस्मिकता निधीतून मंजूर करण्याबाबत काय तातडी होती ते अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री महोदय आम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. कारण तुम्ही 1 नोव्हेंबर 2022 भारतीय रिझर्व्ह बँकेचे मत्ता पुनर्रचना कंपनी साठी किमान निव्वळ स्वनिधी ज्याला NOF आपण म्हणतो रक्कम 100 कोटीवरून 300 कोटी रुपयेपर्यंत वाढवण्यात आली म्हणून उक्त कंपनीला 200 कोटी इतका अतिरिक्त रक्कम आवश्यक आहे आणि त्यानुसार उक्त कंपनीचे एकूण भाग भांडवल 311 कोटी रुपये वाढवण्यात आलेले ही तर वस्तुस्थिती आहे आणि त्याच्याकरता तुम्ही मान्यता मागताय. खरं तर आजपर्यंत तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारे अशा कंपन्यांना CF ॲडव्हान्समधनं पैसे देण्याची पद्धत त्या ठिकाणी नाही. तुम्ही वेगळ्या पद्धतीनं सभागृहाची दोन्ही मान्यता घेऊन किंवा पुरवणी मागण्या असतील किंवा बजेट असेल त्याच्यामध्ये आपण करू शकता अर्थात ह्याच्याबद्दलची माहिती आम्हाला मिळावी एवढीच माझी अपेक्षा आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे महाराष्ट्र शासनाने आपली ॲसेट रिस्ट्रक्चरिंगची कंपनी ARC तयार केली आहे आणि तयार करण्यामागचं कारण असं आहे की मागच्या काळामध्ये सातत्याने आपण बघितलं की आपले सरकारने 80-80% 90-90% पैसे दिलेले आपल्या गॅरंटीवरचे साखर कारखाने असतील सुतगिरण्या असतील सहकारी संस्था असतील या कुठेतरी तोट्यामध्ये जातात आणि मग बँका त्याची विक्री करतात आणि कवडीमोल भावानं खाजगी क्षेत्रामध्ये त्या विकत घेतल्या जातात आपला एक नवा पैसा आपल्याला परत मिळत नाही आणि अनेक ठिकाणी तर त्याच्या ॲसेटवर 200-300 कोटी रुपये मी शुगरवर म्हणत नाही साखरेवर नाही त्याच्या ॲसेटवर म्हणजे 20 कोटी रुपयात आणि 40 कोटी रुपयात आपला कारखाना घेतला एक नवा पैसा सरकारला नाही आणि परत त्या प्रायव्हेट सेक्टरच्या कंपनीने त्याच कारखान्याच्या जमिनीवर 400-300 कोटी रुपये हे त्या ठिकाणी कर्ज घेतलं त्यामुळे एक प्रकारे राज्य शासनाची फसवणूक होते आहे. हा जनतेचा पैसा हा खाजगी लोकांच्या घशात चाललेला आहे एक नवा पैसा सरकारला नाही आणि परत त्या प्रायव्हेट सेक्टरच्या कंपनीने त्याच कारखान्याच्या जमिनीवर 400-300 कोटी रुपये हे त्या ठिकाणी कर्ज घेतलं त्यामुळे एक प्रकारे राज्य शासनाची फसवणूक होते आहे. हा जनतेचा पैसा हा खाजगी लोकांच्या घशात चाललेला आहे आणि म्हणून
आता अशा प्रकारचे जर कारखाने असतील आणि त्याची विक्री होणार असेल तर त्या संदर्भात आम्हीही मार्केटमध्ये महाराष्ट्र शासन म्हणून जाऊ आणि नवीन जो कायदा आहे केंद्र सरकारचा आयबीसीचा त्या कायद्या अशाच प्रकारे कमी किमतीला आलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या शासनाचं नुकसान तर आपण पाहतोय. कोगनोळी टोल नाक्यावरची ही थेट दृश्य महाविकास आघाडीच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा आज बेळगावमध्ये होतोय. मात्र कर्नाटक सरकारनं अचानक या मेळाव्याला परवानगी नाकारत थेट जमावबंदीचे आदेश लागू केले. मात्र महाविकास आघाडीचे नेते हे बेळगावमध्ये जाण्यावर ठाम आहेत आणि सध्या पोलिसांमध्ये आणि या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे विधानसभेचं कामकाज पहिल्या दिवसाचं कामकाज सुरू झालेलं आहे असं बरोबर आहे, परंतु आपल्याला एका सीमित वेळेमध्ये ते पैसे भरल्याशिवाय आरबीआयची परवानगी मिळणार नव्हती, म्हणून आपण ते आकस्मिकता निधीतनं दिले आणि आता त्याची तरतूद आपण आकस्मिकता निधीमध्ये पुन्हा करतोय. त्यामुळे याच्या पाठीमागे कुठलाही कोणाचाही कारखाना उचलून तो घेऊन देणं असं नाहीये. तर जो कारखाना बँकांच्या माध्यमातून विक्रीला आला असेल आणि कमी किमतीत जात असेल ते आपले ॲसेट आहे. आपण 90-90% पैसे दिले आहेत, आपण त्याला मोठ्या प्रमाणात गॅरंटी दिली आहे. अशा प्रकारच्या कारखान्यांचं पुनर्वसन हे आपल्यालाच करता हवं, एवढीच याच्या पाठीमागची भूमिका. देवेंद्रजी, तुम्ही सांगितलेलं आम्ही त्याची म्हणजे ऐकून घेतलं. फक्त ह्याच्यामध्ये तुम्ही सहकाराचं जसं सांगताय तसं एकदम सहकार नाही, ह्याच्यात शासकीय, निमशासकीय, खाजगी ह्या पण कंपन्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे नुसतं सहकार नाही, उद्या शासकीय कंपनी पण एखादी अडचणीत आली, शासकीय म्हणजे महाराष्ट्र अंगीकृत एखादा व्यवसाय असेल किंवा महामंडळ असेल किंवा निमशासकीय असेल किंवा खाजगी असेल, खाजगीला पण राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप ह्याच्यामध्ये करू शकणार आहे असा त्याच्यातनं मतितार्थ आहे. त्याच्यामुळे ते पण सभागृहाला या निमित्तानं कळलं पाहिजे. कुठलंही ऍसेट, शेवटी आपण जेव्हा ऍसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी तयार करतो तर ती केवळ सहकार क्षेत्राकरता नसते, ती कुठल्याही प्रकारच्या ऍसेट करता असते. आणि त्यामुळे उदाहरणादाखल उद्याच्या काळामध्ये एखादी टोलची कंपनी, रिस्ट्रक्चरिंग कंपनीची जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनमध्ये सगळं आपल्याला घालावं लागतं, म्हणून ते त्या ठिकाणी घातलंय. कदाचित आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये इंटरव्हेन्शन करणारही नाही, ती काही आपली भूमिका देखील नाही. आपली मुख्य भूमिका ही आपला सहकार वाचला पाहिजे, आपले कारखाने वाचले पाहिजेत आणि कमी किमतीमध्ये ती खासगी लोकांच्या घशात जाऊ नये, एवढीच याच्या पाठीमागची भूमिका आहे. घ्या. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) अन्वये सन 2022 महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 13 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा अध्यादेश 2022 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. ग्रामविकास मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) अन्वये सन 2022 महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 9 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या 3 सुधारणा अध्यादेश 2022 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. सन 2022-23 पुरवणी मागण्या सादर करणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2022-23 करता पुरवणी खर्चाचे विवरणपत्र सभागृहाला सादर करीत आहे आणि तसे करीत असताना मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 203(3) आणि 205 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांनी सन 2022-23 पुरवणी खर्चाच्या विवरणपत्रावर विचार करण्याची
आणि आताच्या आघाडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. महाविकास आघाडीचे नेते हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा आज बेळगावामध्ये होणार होता, मात्र कर्नाटक सरकारनं अचानक या मेळाव्याला परवानगी नाकारली आणि थेट जमावबंदीचे आदेश दिले. मात्र महाविकास आघाडीचे नेते हे बेळगावात जाण्यावर ठाम होते आणि सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. बेळगाव सीमेवरून नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. कोगनोळी टोल नाक्यावर महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली असल्याचं देखील पाहायला मिळते. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं कळत आहे. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते आहेत ते बेळगावमध्ये रवाना होत होते, मात्र त्यांना कोगनोळी टोल नाक्यावरती सीमेवरती अडवण्यात आलेले. यावेळी कर्नाटक पोलिसांशी आणि हसन मुश्रीफ यांची चांगली झटापट झाली. त्यावेळी एका पोलिसाने लाठी उगारण्याचा प्रयत्न केला, ही सगळी लाठी आहे ते कार्यकर्त्यांनी थोपवून धरली. मात्र यानंतर या हसन मुश्रीफ यांनी आपल्यावरती लाठी केल्याचा आरोप आहे तो कर्नाटक पोलिसांच्या वरती ठेवलेला आहे आणि महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार या दोघांचाही त्यांनी निषेध आहे तो केलेला आहे. खरं तर महाराष्ट्र पोलिसांनी या सगळ्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे ते या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे. त्यावरून वातावरण चांगलंच चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एकूणच पाहायला गेलं तर हसन मुश्रीफ यांनी लाठीचार्ज आपल्यावरती करण्याचा प्रयत्न झाला, लाठीचार्ज झाल्याचा आरोप केल्यामुळे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात आणि लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांचा निषेध आहे तो या ठिकाणी ते व्यक्त करताना पाहतात. हसन मुश्रीफ हे आता कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करताना या ठिकाणी सीमावर्ती भागामध्ये पाहायला मिळतात. मात्र एक तणाव आहे तो या सगळ्या परिसरामध्ये एकूणच दिसून येतो. निश्चितच तणावपूर्ण स्थिती इथे निर्माण झालेली आहे. ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर कोगनोळी टोल नाक्यावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय. महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या बातमीचे प्रत्येक अपडेट प्रत्येक बुलेटिन मध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.